अत्यंत शोकाकुल वातावरणात ज्येष्ठ कविवर्य तथा साहित्यिक डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्यावर पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय. प्रख्यात कवी, साहित्यिक, नाट्यअभिनेते डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानं साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर आंध्र प्रदेशातील नामवंत कवी, साहित्यिक आणि तेलुगू मराठीचे अनुवादक होते. त्यांची मातृभाषा ही तेलुगू असली तरी त्यांनी मराठी भाषेवर मोठं प्रभुत्व मिळवलं होतं. कविता, बालकविता, कादंबरी, चरित्रग्रंथ, एकांकिका, नाट्यानुवाद असे साहित्यांचे विविध प्रकार डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी लिलया हाताळले. मराठी आणि तेलुगू भाषेत सेतू उभारण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अक्कलकोट रोड MIDC इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक तसंच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी मोठी गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते, माजी खासदार धर्मण्णा साधून, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोटे, रामकृष्ण कोंड्याल, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक गोमा पवार, दत्तात्रय श्रीराम, डॉक्टर पुरणचंद्र पुंचाल, दशरथ गोप, पांडुरंग दिड्डी, विनायक कोंड्याल, अंबादास बिंगी, अशोक इंदापुरे, सुरेश फलमारी, नागेश वल्याळ, विष्णू कारंपुरी, राजू राठी, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अक्कलकोट रोड इथल्या शांती चौकातील पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि साश्रूपूर्ण नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. सरस्वतीचा हा पुत्र अनंतात विलीन झाला. यावेळी बोल्ली कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान विविध राजकीय तसंच साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी लक्ष्मीनारायण बोल्ली यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या जाण्यानं सोलापूरचं मोठं नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. ज्यांनी सोलापुरांचं नाव साहित्यात अजामर करायचं असं ते बोल्ली साहेबांनी केवळ तेलुगू भाषिकच नाही, मराठी भाषा असू द्या, तेलुगू असू द्या किंवा कन्नड भाषाला एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्नही आपल्या आयुष्यात केलं. आणि साहित्यात नाटक असू द्या किंवा कवी असू द्या किंवा लेखन असू द्या, त्यामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे पुस्तकं लिहिले आणि त्यांनी साहित्यात एक प्रकारचं एक सोलापुराचं त्यांनी प्राण निर्माण केला असं जे बोल्ली साहेबाचं काल निधन झालं. त्या सोलापूर शहरात साहित्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातील एक अत्यंत असं व्यक्तिमत्व, तेलुगू भाषिक असून मराठी भाषेत अत्यंत प्रभुत्व गाजवलेले हे प्रतिभा संपन्न असे व्यक्तिमत्व लक्ष्मण बोलीच्या जाण्याने आज सोलापुरातून आपल्यातून निघून गेला. राष्ट्रपती इकडचा सहकारी होता, बँकेत आम्ही एकत्र काम केलं जवळ 11-12 वर्ष. नंतर माझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सतत मला मार्गदर्शन आणि सहकार्य मला लाभत होता. मी स्वतः अतिशय एक चांगल्या माझ्या भावाला भेटलो, मनस्वी दुःख मला साहित्य सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातही उणीव कधी भरून येणार नाही अशा प्रकारची आज अवस्था साहित्य क्षेत्रात झाली. संध्याकाळी 7 वाजता पूर्व भागातील म्हणजे साहित्यिक आणि व्यापारी आणि लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा मुखद निधन झालं. ते अगोदर सोलापूर औद्योगिक बँकेत क्लार्क म्हणून कामाला होते आणि त्याच्यानंतर त्यांना साहित्याची गोडी लागली आणि त्याच्यात साहित्यामध्ये पडले. नाटक वगैरे त्यांनी स्वतः केले नाटक आणि त्याच्यानंतर त्यांनी तेलुगू, कन्नड आणि मराठी तिघांचा संगम केलेला आहे. साहित्य विश्वातील आज एक काळा दिवस म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. जुन्या पिढीतले आमच्यासारख्या साहित्यिकांचे आधारस्तंभ असलेले नाना खूप लक्ष्मीनारायण बोल्ले यांचं दुःखद निधन झालेलं आहे. निधन हे दुःखदच असतं कधीही,
गेले बरेच दिवस ते आजारी होते पण अशाही अवस्थेत चिंतन म्हणून आत्मपरीक्षण आणि लिखाणाचं काम शेवटपर्यंत करत होते आणि कुणाचंही काय असं आमच्यासारख्या नवीन माणसांचं काय कौतुक करायचं ते स्वतःहून फोन करायचे. ते साहित्यिक, नट, नाटककार, कादंबरीकार इतक्या भूमिकेत वावरत होते सहजपणाने. साधारण आठवड्यातून एकदा तरी न विसरता सकाळी 7:30 फोन यायचा, देवा काय करताय, देवा काय करताय, येता याच्या हाला ठीक आहे येतो. लगेच जायचो आणि साधारण 1.5 तास सकाळी 8:30 आमच्या आणि आठवड्यातून निदान एकदा तरी यायचं आणि मी मुंबईला वगैरे असेल तर नेहमी फोन यायचा, काय बाबा देवा रुसलात आमच्यावर, अजून आला नाही, येतो येतो पुन्हा आले. नारायण बोलली हे एक सोलापुरातलं अजातशत्रू असं व्यक्तिमत्व होतं. व्यवसाय भाषा तेलगू असली आणि व्यवसाय जरी हातमागाचा असला तरी सुद्धा ते मराठी काव्यात, मराठी लिखाणात, मराठी साहित्यामध्ये एवढे समरस झाले होते की त्यांची मातृभाषा तेलगू आहे हे सांगावं लागायचं बरेच वेळा, त्याची जाणीवसुद्धा होत नव्हती. त्यांनी त्यांच्या काव्यांनी या सोलापुरातल्या रसिकांना सतत त्याच्याभोवती ठेवलेलं होतं. त्यांना सुद्धा हातामध्ये पेन आणि कविता करतच गेले आणि त्यांची ओळख जी आहे ती सोलापूरच्या सर्व पत्रकार बंधू आहे, मीडिया आहे, त्यानंतर मग ह्या सगळीकडं प्रसिद्धीमधून पूर्वभागाचं नाव लौकिक करणारे एक कविवर्य आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, कायम आमच्या लोकांना मार्गदर्शन करणारे असे श्री कविवर्य काल संध्याकाळी 6:30 दुःखद निधन झालं. डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सायंकाळी 6:00 हिराचंदन हेमचंद वाचनालय इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.